पंपज संघचालक आमचे भागवतजी यांनी दिल्लीला 3 दिवस जे शिबिर झालं होतं आणि त्या शिबिरामध्ये जे व्याख्यान दिलं होतं, ज्यांनी जे भाषण दिलं होतं, त्याचा सर्व आढावा या पुस्तकामध्ये जे सुंदर शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी शब्दांकन या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते पुस्तक सर्व आमदार आणि मंत्री यांना त्या ठिकाणी दिलं जातं. आणि ह्या परिसराचा एक परिचय, या स्थानाचं महत्त्व काय, प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग, तृतीय वर्ग शिबिराच्या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती, कारण इथे मी सांगितलं आपल्याला की आमच्यासारखे वर्षानुवर्ष येणारे प्रथम वर्ष द्वितीय वर्ष झाले तर स्वयंसेवक फार कमी आहेत. नवीन आलेले जे आमचे नेते आहेत त्यामध्ये मंत्री आहेत, आमदार आहेत, हे जास्त आहेत आणि त्यांना या सणाचा परिचय व्हावा आणि त्यासाठी थोडक्यामध्ये या ठिकाणी व्याख्यान मी म्हणणार नाही पण परिचय या ठिकाणचा सर्व दिला जातो. इथे भाषण म्हणून नाही, काहीच नाहीये, या परिसराचा परिचय, या स्थानाचं महत्व हे या ठिकाणी सांगितलं जात. सहकारी आमदार जे असतात तुमचे ते का निघाले आणि तुमचे जे सहकारी आमदार आहेत शिंदे गटातले त्यांना या ठिकाणी एखाद वेळेस आमंत्रित करता येईल? नाही, ते दरवर्षीची आमची परंपरा आहे की भारतीय जनता, आम्ही शिवसेनेमध्ये आमच्या सोबत शिवसेना इतके वर्ष झाले, 25 वर्ष होती, पण शिवसेनेचं कोणी या ठिकाणी येत नव्हतं किंवा आम्ही त्यांना आमंत्रित केलं जात नव्हतं, पण या ठिकाणी फक्त भारतीय जनता पक्ष त्याचे आमदार मंत्री या ठिकाणी दरवर्षी तर ती परंपराच. इतर वेळेस कधी येतील शिंदे? येतील ना, यायला काय, शिंदे साहेब पण या ठिकाणी येतील. शिंदे साहेबही तसे जुने स्वयंसेवकच आहेत त्यामुळे मला वाटतं की त्यांना यायला काहीच अडचण नाही, ते या ठिकाणी येऊन भेट देतील. बौद्धिक वगैरे इथे काही नसतं पण परिचय म्हणजे या स्थळाविषयी माहिती, नाही तर अनेक लोक नवीन असल्यामुळे अजून परिचित त्यांना या सगळ्या परिसराचा नाही आहे आणि म्हणून त्या संदर्भातली थोडक्यामध्ये माहिती या ठिकाणी दिली जाते. बाकी बंद द्वार तुम्ही असं काही म्हणतात की बंद द्वार काय गुप्त चर्चा झाली वगैरे, तसं या ठिकाणी काही नाही.